मंगलवार को शीत सत्र में एनआईटी का मुद्दा गुंजा इस मुद्दे को लेकर विरोधी दल ने मुख्यमंत्री को राजीनामे की मांग की है इस मामले में शिंदे गट के नेता दीपक केसरकर ने कहा कि इस मामले में सदन में मुख्यमंत्री ने अपनी बात रखी है काल आदरणीय उद्धव ठाकरे था, साहेबांनी आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांचा राजीनामा मागितलेला आहे कशातरीने त्यांना घाई झालेली आहे याच्यातून प्रतीत होतं की ज्यावेळेला सरकार बदललं त्यावेळेला सुद्धा राजीनामे द्यावे पुन्हा इलेक्शन लढवावं आणि सरकार आणावं असं म्हणणारे उद्धवसाहेब अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असलेले दिसतात कारण एकतर ज्यावेळेला त्यांनी राज्य स्थापन केलं त्यावेळेला त्या राज्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने मतदान केलेलं नव्हतं मग त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा इलेक्शन लढून ते मुख्यमंत्री झाले होते का हा प्रश्न आहे आणि दुसरं असं आहे की ज्या चौतीस प्लॉटचं ऑलरेडी दोन हजार सातमध्ये आणि दोन हजार नऊमध्ये जी आर निघालेले आहेत प्रश्न फक्त त्यांना कुठला रेट लावावा तो रेट इतरांना लावला तसा गुंठेवारीचा लावायचा की तो रेट आर आर व्हॅल्यूप्रमाणे लावायचा एवढाच प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये दिलेली ऑर्डरसुद्धा स्पष्ट आहे की जसा इतरांना रेट लावला तसाच तो चौतीसाव्या पार्टीलासुद्धा लावावा याच्यामध्ये समान न्यायाचं तत्त्व आहे ज्याला तुम्ही एखादा कुठलाही निर्णय हा घेतला जातो त्याला त्याला, त्याला प्रोटेक्शनसुद्धा असतं कारण ज्यावेळेला आपण निर्णय घेत असतो त्याच्यामुळे कुठल्याही जर अपेक्षा न ठेवता तो निर्णय घेतलेला असेल तर त्याला प्रोटेक्शन असतं नाहीतर मग असं झालं असतं की सरकारमध्ये मंत्री काही निर्णयच घेऊ शकले नसते आणि मग दोन हजार सात आणि दोन हजार नऊचे जे जी आर आहेत त्यावेळेला तर आमच्या पक्षाचं राज्य नव्हतं त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं राज्य होतं शेवटी कुठल्याही पक्षाचं राज्य आलं तरी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका हे राज्य घेत असतं आणि त्याच्यामुळेच या ज्या जागा आहेत या ज्याच्यावर वस्त्या बनलेल्या आहेत ज्याच्यावर घरं आहेत त्यांना तशा प्रकारे त्या देण्याचा निर्णय हे ते ते शासन घेत असतं आणि त्याच्यामुळे कोणालाही जमीन अलॉट करण्याचा प्रश्न नव्हता प्रश्न एवढाच होता की गुंठेवारीचा रेट लावावा की तो रेट आर आर व्हॅल्यूचा लावावा आणि इतरांना जर गुंठेवारीचा रेट लागलेला असेल तर त्यांनासुद्धा गुंठेवारीचा रेट लावावा एवढाच तो निर्णय होता आणि कोर्टाने याबाबतीत एक सदस्यीय समिती नेमलेली आहे हे ज्या वेळेला कळवण्यात आलं त्यावेळेला तो निर्णयसुद्धा रद्द केलेला आहे आणि त्याच्यामुळे जी माहिती मागितलेली आहे ती कोर्टासमोर जाईल तुम्हाला काय घाई झालेली आहे ती माहिती कोर्टासमोर गेल्यानंतर न्यायालयाच्यासोबत निर्देशाला येईल की आमच्यावर कुठलाही स्टे नव्हता कुठलाही निर्णय घेऊ नका असे निर्देश नव्हते आणि त्याच्यामुळे जर या संदर्भात काही कमिटी नेमली आणि त्याचं जे काही कमिटीचा रिपोर्ट असेल तो कोर्टाने ॲक्सेप्ट केला असेल आणि त्याच्यावर काही कोर्टाला निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये बाधा येऊ नये म्हणून एवढाच निर्णय दिलेला होता की थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करू नये आणि त्याच्यामुळे दिलेला निर्णयसुद्धा रद्द केलेला आहे आणि त्याच्यामुळे उद्धवसाहेबांचं तुम्ही एकंद एकंदरीतच बघा काल आले खरं तर त्यांच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये त्यांनी जायला पाहिजे जा होतं त्याच्याऐवजी थेट कुठे गेले काँग्रेसच्या कार्यालयामध्ये म्हणजे बाळासाहेबांनी कधी पायसुद्धा ठेवला नसता काँग्रेसच्या कार्यालयामध्ये याच्यासाठी तर ह्या वेगवेगळ्या विचारधारा आहे शेवटी पक्ष विचारधारेवर चालत असतात पक्ष व्यक्तिगत एकामेकाशी संबंध कसे आहेत ह्याच्यावर चालत नसतात आणि त्याच्यामुळे मला वाटतं की कालचा जो ग्रामपंचायतीचा निर्णय आहे हा त्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा निर्णय आहे की शेवटी तुम्ही जनतेबरोबर राहिलं पाहिजे जनतेच्या विकासाची कामं केली तर जनतासुद्धा तुमच्याबरोबर राहते हा स्पष्ट निर्णय हा कालच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनी दिलेला आहे आणि ज्यावेळेला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या येतील त्यावेळेला त्या चिन्हावर लढवल्या जातात आज तुम्ही खूप क्लेम करत असाल मागच्या सुद्धा तुम्ही क्लेम केला नव्हत होता की आम्हाला एवढ्या ग्रामपंचायती मिळाल्या प्रत्येकच्या त्याच्या निम्मेसुद्धा ग्रामपंचायती त्यांच्याबरोबर राहिल्या नाहीत कारण ग्रामपंचायत चिन्हावर होत नाही त्याच्यामुळे कोणी काही क्लेम करू शकत नाही गावामधला ही इलेक्शन असते आणि त्याच्यामुळे पॅनल करून ही इलेक्शन लढवली जाते आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की जो काही जनतेला निर्णय द्यायचा होता त्यांना दिलेला आहे आजसुद्धा त्या निर्णयाचं महत्त्व त्यांनी समजून घ्यावं जनता कोणाच्या बाजूने आहे आणि जनता कोणाच्या विचारधारेबरोबर आहे त्या विचारधारेबरोबरच राहणं हे खरं तर आवश्यक होतं तसं ते राहिले नाहीत परंतु निर्णय घेणं हा त्यांचा अधिकार आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही बोलणार नाही परंतु आम्ही शांतपणे काम करतो आहे आम्हालाही शांतपणे काम करू द्या नाहीतर असंच करायचं असेल तर कितीतरी प्रकरणं काढता येतील की ज्याच्यामुळे मग लोकं म्हणतील की अशाच जी चिखलफेक करायची असते का राजकारणामध्ये आम्ही शेवटी मान ठेवतो मान ठेवत असला तर मान घेतलासुद्धा पाहिजे एवढंच मला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे आणि म्हणून ज्या काही घोषणा दिल्या जातात त्याच्यापेक्षा वाईट घोषणा या त्यांच्या बाबतीत दिल्या जाऊ शकतात परंतु तसं आम्ही करणार नाही कारण राजकारणामध्ये सभ्यतेची पातळी ओला ओलांडायची नसते आणि आजपर्यंत आम्ही ती पातळी ओलांडलेली नाही